भिवगरला चाललो आहे आता आणि गोरका म्हणतं गावामध्ये वडापाव आत्ताच घेतला इथून. बोल्ड आहे आपला अनिकेत आणि केदार पुढे. मस्त आज रविवार आहे, होळीचा दिवस आहे. वरून ऊन एक सकाळच्या 11 वाजलेत, ऊन बऱ्यापैकी आहे. समोर दिसतोय तो भिवगड आहे छोटासा. शेळे आहेत चाऱ्याला चालत, ऊन डोक्यावरती भरपूर आहे. गावातून आल्यानंतर सुरुवातीलाच तुम्हाला हे पहिलं पाण्याचं टाकं लागतं. या पिण्याच्या टाक्यापासून इथून आपल्याला वर जायचं आहे. इथून सरळ आपण गेलो की किल्ल्यावरती पोहोचतो. ते गोरकामंत गाव आहे. एक 20 मिनिटं झालेत किल्ल्यावर पोचलो, तिथून वाट आहे. गोरकामंत गावातून आल्यावरती पहिलेच लागते एक पाण्याचं टाकं. त्याच्यानंतर या दगडामध्ये कोरलेले शिळे आहेत. आम्ही थोडासा वेळ आराम करत बसलो आहे गेदर येते. या दोन गुफा आहेत, एक इथे आणि एक इथे गुफा आहे. वरती आता एक 5 मिनिटात जाऊ. आणि गेदा आपला आणि गेदा आता गुफेकडे जाईल. पूर्ण किल्ल्यावरती मित्रांनो ही वाट थोडीशी रिस्क आहे. जर तुम्हाला अनुभव असेल बऱ्यापैकी तरच तुम्ही जा, कारण खाली पकडायला काही नाही. कडेकडेने अनिकेत चाललं आहे. असं थोडं कळ नाही. गुफा आहेत वरती मोठी आहे रे, मोठी. कोणताही गड असो, किती अनुभवी व्यक्ती असो, सह्याद्रीमध्ये आल्यानंतर आपली काळजी घेऊनच पाऊल टाकावं लागतं. ही खोदीव पायऱ्या आहेत. खोदीव पायऱ्या म्हणजे दगडाच्याच पायऱ्या आहेत, खोदून खोदून काढलेल्या आहेत, कोरलेल्या आहेत चांगल्या. आणि केदार आणि केदार पुढे गेला, मी पाठीच आहे. आपण हवाहवं जाऊ. होय आज मस्तपैकी कोरलेत पायऱ्या. मित्रांनो भुयारी टाका आहे आणि भुयारी टाका आता आपण बघूया कसं आहे. भुयारी म्हणजे आतमध्ये भुयार आहे चांगलं, पूर्ण क्लीन वॉटर आहे आणि खूप छान आहे. पिण्यायोग्य पाणी, मस्त भुयारी पाणी. आता काय आपण पाणी घेऊ थोडंसं. आणि खूप गच्च भरलं आहे. आणि किती आहे आपला प्यायला पाणी घेतं. सह्याद्रीतील नेचर वॉटर, नॅचरल वॉटर, फ्रीजपेक्षाही थंडगार असं हे पाणी सह्याद्रीमध्ये आपल्याला मिळालेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद या सह्याद्रीचे आपण करू. दुपारचे 1 वाजलेत, मस्त किल्ल्यावरती पक्ष्यांचे आवाज वगैरे आहेत. बाले किल्ल्यावरती आलो आहे आम्ही, आराम करतो आत्ताच थोडंसं. खाली गाव आहे मस्त हिरवं आहे, झाड आहेत, पठार आहे चांगलं. छोटंसं बाले किल्ल्यावरती तटबंदी थोडीशीच आहे, जास्त नाही आहे तटबंदी. अनिकेत आणि केदार आहे, आराम करतात दोघं. ऊन भरपूर आहे, आज रविवार आहे.
हा जो समोर दिसतोय रस्ता, तुम्हाला समोर दिसेल खिंड आहे ती, तो जो रस्ता समोर जातो तो ढाक भैर या किल्ल्याकडे जातो, आणि तिथून इकडे तुम्ही आला की भिवगडकडे जातो। हे जे खाली दिसते हे टोकावडे आहे। तुम्ही भिवगडला दोन मार्गाने येऊ शकता, एक टोकावडे आणि गोरमत, पुढे आपला आहे गोरमत आणि हे टोकावडे आहे। दोन्ही साईडून आपण सहज येऊ शकतो, कर्जतवरून जवळच आहे, इथून वर चालला की एक अर्धा तास लागतो दोन्ही साईडून। ढाक भैर जो आहे तो हा किल्ला नाही, ढाकभर ही वाट आहे, याच्या पलीकडे आहे तो ढाकभर किल्ला आहे। ऑलमोस्ट झालो आहे, आता आराम वगैरे केला आहे, दुपारचे 2 वाजले जवळपास, थोडा नाश्ता करायचा, तर माकडं आलेत म्हणून आता गुफेकडे जाऊन जिथून सुरुवात केली होती तिथे पाणी वगैरे पिण्यासारखी बरंच नाही, ऊन भरपूर आले डोक्यावरती। टीम आहे आपली सोबत, आज आपण तिघंच आहे, जास्त जण नाही आहे। अनिकेत आहे, तुम्ही तो ओळखता, अनिकेतला लास्ट व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं आपण। आणि केदार आहे, केदारचा सेकंड ट्रॅक आहे, रामशीच केला होता, खूप भारी आहे। किल्ल्याच्या वर पटरा बाले किल्ल्यावर आहे आता, मग अशा पण व्हिडिओ हे पाण्याचं पहिलं टाक आहे। पाण्याचं टाकं पूर्ण सुकलेलं आहे, पावसाळ्यामध्ये तुम्ही आला तर पाणी गच्च भरलेलं दिसेल। खूप खोल आहे पाण्याचं टाकं आहे, पण कचरा वगैरे भरपूर आहे, पाण्याची अजिबात नाही आतमध्ये। पाण्याचं पाणी आहे पण थोडंसंच पाणी, आणि पूर्ण खराब पाणी आहे, पिऊ शकत नाही। पिण्याचं पाणी तर लिहिलंय, पाणी पिण्यायोग्य अजिबात नाही। भरपूर ऊन आहे आज, भूक पोटामध्ये कावे ओरडतात। आपल्यापासून आपण म्हणजे पार्ले पार्ले बिस्किटे कसे केले ते पाणी जरी बुडवलं आणि लगेच पोटामध्ये गेलं तर आवाजची गरज ना पोटामध्ये आपोआप जातं, एनर्जी पण चांगली येते आणि आपली भूक पण भागते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण गडकिल्ल्यांवरती येतो नेहमी लक्षात ठेवा, हे जे पाणी आहे हे पिण्याचं पाणी आहे, घाण पाणी नाही आहे। यामध्ये हातपाय धुणं किंवा पाय टाकून बसणं किंवा कचरा करणं किंवा भांडी वगैरे धुणं जेवल्यानंतर हे खूप चुकीचं काम आहे, कारण आपण गेल्यानंतर सुद्धा भरपूर जण येतात। आम्ही इथे बसलोय बिस्किट खातोय, पण आम्ही पाण्यामध्ये बिस्किट बुडवलेलं नाही आहे, आम्ही बॉटलच्या झाकण्यामध्ये पाणी साईडला घेऊन खातोय। एक छोटासा मेसेज द्यायचा होता की पाणी वाचवा म्हणजे आपलं जीवन वाचेल। हे जे पाणी आहे ते फक्त आपल्या पुरतं मर्यादित नाही आहे, तर या सह्याद्रीमध्ये जेवढे जनावर आहेत, माकडे आहेत, साप आहेत किंवा इतर काही किडे वगैरे, भरपूर जणांना प्रत्येकाला पाण्याची तान भागावी लागते, तेव्हा प्रत्येकासाठी हे पाणी पिण्याचं आहे। त्यामुळे प्रत्येकाने लक्षात ठेवा, उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही कोणत्याही गडकिल्ल्यावर जाल पाणी जपून वापरा आणि पाण्याला महत्त्व द्या। धन्यवाद, जय शिवराय। Thank you.
ही आपण या वाटेने वरमाशी गेलो होतो पुढे सकाळी. खूप छान खिंड आहे मित्रांनो, नक्की भेट द्या भिवगडला. आणि व्हिडिओ कसा आवडला हे नक्की सांगा. गड उतरायला सुरुवात करतो. भरपूर ऊन आहे, एक दुपारचे 2 वाजले वाजले. गडावरती तुम्ही जर गडावरती आला तळबंदी खूप कमी आहे गडाला. घेरा थोडासा छोटासा आहे पण पाहण्यासारखा आहे. एका दिवसामध्ये आपण मुंबई पासून सहज एका दिवसामध्ये करू शकतो असा हा गड आहे. एका दिवसात सहज भेट देऊ शकतो. भरपूर जण आपण जे ट्रॅकर्स आहेत किंवा आपले मुंबईतील जेवढे शिवभक्त आहेत किंवा भरपूर जण आपण ते गडकिल्ले जास्त करतो. जे मोठमोठे गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांना आपण जास्त भेट देतो. पण असे आपल्या सह्याद्रीमध्ये असे छोटे भरपूर किल्ले आहेत, छोटे मोठे किल्ले आहेत. त्या किल्ल्यांकडे आपण कधी जात नाही, त्या किल्ल्यांना आपण कधी पाहत नाही. हा जो किल्ला आहे या किल्ल्याचा इतिहास खूप कमी आहे, त्याच्यामुळं कदाचित याची नोंद खूप कमी असल्यामुळे या ठिकाणी आपली पावलं एवढ्या जवळ असताना सुद्धा वळत नाहीत. पण आपण मुंबईपासून जवळपास 80-90 किलोमीटर लांब लांब जातो. ज्या किल्ल्यांचा इतिहास आहे त्या किल्ल्यांकडे आपण जातो. अशा किल्ल्यांकडला सुद्धा भेट द्यावी, कारण हाही आपल्याच सह्याद्रीमधील आपल्याच स्वराज्यामधील एक किल्ला आहे. हाही जतन करणं आपलं तेवढंच महत्त्वाचं काम आहे. कारण आम्ही ज्या सुरुवातीला किल्ल्यावरती आलो तसं आम्ही पाहिलं की काही वरती मुलं होते जे वर गैरवर्तन करत होते. त्यामुळे प्रत्येकाने या किल्ल्याला भेट द्या. जवळच किल्ला आहे, जास्त लांब नाही. एका दिवसामध्ये सहज आम्ही एक सकाळी 8 निघालो होतो मुंबईमधून, इथे 11:30 तर किल्ल्यावरती टच पण झालो. जास्त खर्च नाही, खर्च तुम्हाला सांगतो हार्डली 200 रुपये खर्च आहे एकाचा पर हेड. जेवणाची सोय वगैरे गावामध्ये आहे, इवन तुम्ही स्वतः पण जेवण घेऊन येऊ शकता. असा किल्ला आहे आपला भिवगड. खूप छान आहे, सह्याद्रीच्या रांगेमध्ये सह्याद्रीच्या टोकामध्ये एक छोटासा किल्ला.